साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुका गडावर आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजेच 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबरपर्यंत संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबाबतची आढावा बैठक संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्या अध्यक्षतेत व निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उपाध्यक्ष तथा विभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, नगरपंचायतचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी राजकुमार राठोड, संस्थानचे विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला. या बैठकीत नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी वाहनतळ, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, स्वच्छता आदी बाबींची पूर्तता करणार असल्याची ग्वाही दिली. आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी विविध आगारातून 80 व माहूर आगाराच्या 20 अशा एकूण 100 बसेस सेवा देणार असल्याचे सांगितले. विद्युत वितरण कंपनीचे NP कोठे यांनी गुंज आणि किनवट येथून विद्युत पुरवठा खंडित न झाल्यास अविरतपणे विद्युत पुरवठा करणार अशी वास्तव स्थिती मांडली. पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता वसंत झरीकर यांनी आमच्या अधिपत्याखाली येणाऱ्या रस्त्याची डागडुजी करणार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांनी औषधी साठ्यांसह 3 रुग्णवाहिका व कर्मचाऱ्यांसह ठिकठिकाणी पथक तैनात करणार असल्याचे मान्य केले. अन्न व औषधी प्रशासन, वन विभाग, पुरातत्व विभाग, बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी इत्यादींनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकीत पत्रकार विजय आमले, वसंत कपाटे व सरफराज दोसाणी यांनी व्यवस्थेविषयीच्या काही अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपातून जिल्हा न्यायाधीशांनी सर्वांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केले तर विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी आभार मानले. या बैठकीला प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.